Okay, the recording part is started now. So with this, I'm going to start our last session. So in this particular session, we are going to talk about research content of research proposal writing or the format of research proposal that we are going to make or that you guys are going to make it in future. So how this format or how this research proposal is made that I'm going to tell you through this session. अच्छा या सेशन मधून आपण रिसर्च प्रपोजल कसं लिहायचं किंवा रिसर्च फॉर्मॅट कसा लिहायचा किंवा रिसर्च प्रपोजल ज्यावेळेस तुम्ही तयार होतं किंवा पूर्ण तुमचा थेसिस तयार होतो त्यावेळेस तो कसा लिहिला जातो किंवा रिसर्च प्रोजेक्टचा रिपोर्टिंग कसं करायचं असतं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बेसिकली ज्यावेळेस आपण रिसर्च प्रपोजल लिहायला सुरुवात करतो किंवा रिसर्च प्रपोजल लिहायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या या सगळ्या लेक्चर्स मधून थेअरीचे जे 12 लेक्चर्स होते आणि प्रॅक्टिकलचे जे आपले 6 सेशन्स होते त्या सेशन्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्हाला आज मला सांगायची आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायला सुरुवात करता, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा थेसिस असेल, तुमचा जो काही बाह्यकाळामध्ये तुम्ही थेसिस करणार आहात, तो जो काही तुम्ही करणार आहात त्याचे करत असताना तुम्हाला एक विशिष्ट फॉर्मॅट तयार करावा लागतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिसर्च रिपोर्ट लिहावा लागतो. तर हा रिपोर्टचा फॉर्मॅट काय असेल तुम्ही तुम्हाला आज या सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तुम्ही या फॉर्मॅट बद्दल साधारणपणे एक 3 पेजेस लिहून हे जे काही कंटेंट आहेत त्याच्याबद्दल लिहून मला एक असाइनमेंट उद्यापर्यंत जमा करायची आहे. तर या असाइनमेंटमध्ये काय बघायचं तुम्हाला, असाइनमेंटचं टायटल असणार आहे फॉर्मॅट ऑफ रिसर्च प्रपोजल रायटिंग, फॉर्मॅट ऑफ रिसर्च प्रपोजल रायटिंग और फॉर्मॅट ऑफ प्रोजेक्ट रायटिंग. लक्षात द्या, टायटल समजून घ्या, फॉर्मॅट ऑफ रिसर्च प्रपोजल रायटिंग और फॉर्मॅट ऑफ रिसर्च प्रोजेक्ट रायटिंग. याच्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला कंटेंट वन बाय वन सांगतोय, म्हटलं तर लिहून घ्या त्याप्रमाणे तुम्हाला लिहिता येईल. पहिला असणार आहे टायटल ऑफ युअर रिसर्च और टायटल ऑफ युअर प्रोजेक्ट. पहिलं काय असणार आहे टायटल ऑफ युअर प्रोजेक्ट और टायटल ऑफ युअर रिसर्च प्रोजेक्ट. त्यानंतर इंट्रोडक्शन असेल दुसरा पॉइंट, इंट्रोडक्शन. तिसरा स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, तिसरा असणार आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. चौथा असणार आहे, हॅलो सर, ओके मी दोनदा सांगणार आहे फक्त लिहून घ्या. पहिला असणार आहे टायटल ऑफ द प्रॉब्लेम और टायटल ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट और टायटल ऑफ द रिसर्च टॉपिक व्हॉट एव्हर इट इज. त्यानंतर इंट्रोडक्शन, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, त्यानंतर तिसरं असणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट और रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट और रिसर्च. त्यानंतर असणार आहे हायपोथेसिस ऑफ प्रोजेक्ट और रिसर्च, हायपोथेसिस ऑफ प्रोजेक्ट और रिसर्च. त्यानंतर असणार आहे इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी और प्रोजेक्ट, इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ और प्रोजेक्ट. त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात, त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात रिसर्च मेथोडॉलॉजी बद्दल, रिसर्च मेथोडॉलॉजी. त्याच्यामधले सब पॉइंट लिहा, रिसर्च मेथोडॉलॉजी मधले सब पॉइंट. पहिला पॉइंट असणार आहे रिसर्च डिझाईन, सब पॉइंट मधला पहिला पॉइंट आहे रिसर्च डिझाईन. दुसरा आहे सॅम्पलिंग अँड सॅम्पलिंग मेथड, सॅम्पलिंग अँड सॅम्पलिंग मेथड, सॅम्पलिंग अँड सॅम्पलिंग मेथड. त्यानंतर टूल्स ऑफ अनालिसिस, टूल्स ऑफ अनालिसिस. हे झालं तुमचं माहितीबद्दल. त्यानंतर तुम्ही जाणार आहात डेटा अनालिसिसला, डेटा अनालिसिस.
डेटा अनालिसिस झाल्यानंतर तुम्ही जाणार आहात शेवटच्या टॉपिकला. त्याच्यामध्ये आहे फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. तर हा तुमचा रिपोर्ट रायटिंगचे कंटेंट असणार आहे. हा तुमचा फॉर्मॅट आहे. त्यामध्ये साधारणपणे काय काय अपेक्षित आहे ते आणखी मी सांगतो. हे झाले कंटेंट. आता तुम्हाला तुमचा जो काही रिसर्च प्रोजेक्ट आहे तो साधारणपणे 5 किंवा 6 टॉपिक मध्ये डिवाइड करायचा असतो. तुमचा जो काही रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे किंवा रिसर्च यु नो टॉपिक असणार आहे, शेवटचा प्रोजेक्ट थेसिस असणार आहे, तो तुम्ही 5 किंवा 6 टॉपिक मध्ये डिवाइड करत असता. ते टॉपिक कोणकोणते असतील बरं? पहिला टॉपिक घ्या कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द स्टडी. कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द स्टडी टॉपिक नंबर 1, किंवा इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण त्याला. इंट्रोडक्शन किंवा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द स्टडी. इंट्रोडक्शन किंवा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ द स्टडी हा पहिला टॉपिक झाला. दुसरा टॉपिक असणार आहे तुमचा लिटरेचर रिव्ह्यू. सगळ्याचे आपण सविस्तर लेक्चर बघितलेले आहेत. दुसरा टॉपिक आहे लिटरेचर रिव्ह्यू और रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. तिसरा टॉपिक आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. तिसरा टॉपिक आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. चौथा टॉपिक आहे तुम्ही ज्या काही इंडस्ट्रीज घेणार आहात, बँका घेणार आहात, कंपनीज घेणार आहात, लेखक घेणार आहात, त्या संदर्भातला हा टॉपिक असेल. याच्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात टॉपिक नाव प्रोफाइल ऑफ द स्टडी युनिट. प्रोफाइल ऑफ द स्टडी युनिट. प्रोफाइल ऑफ द स्टडी युनिट. त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. आणि शेवटचा टॉपिक लिहिणार आहात तुम्ही फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. फाइंडिंग सजेशन अँड कन्क्लुजन. तर हे तुमचा या रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टचा फॉर्मॅट. ह्याच्यावरती साधारणपणे 2 ते 3 पेजेस फक्त तुम्हाला लिहायचे. आणि उद्या सकाळी 1 वाजे दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्हाला हे सबमिट करायचं. साधारणपणे 2 ते 3 पानाची छोटी असाइनमेंट आहे. आणि त्यानंतर उद्या किंवा परवा मी तुम्हाला डेट सांगेन परीक्षेची कधी असेल. साधारणपणे 25 अगोदर आपण आपली परीक्षा घेऊन घेणार आहोत. त्याप्रमाणे आपण तुमचं मार्किंग वगैरे करून शेवटी रिपोर्ट देणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट बघा, हे तुम्हाला चालणार असेल तर हे आपण करूयात. ऑलरेडी तुम्ही लोकांनी सगळे लेक्चर्स केलेले आहेत, जे रेग्युलर आहेत त्यांच्याबद्दल काही अडचण नाही. काही लोकांनी अजिबात लेक्चर्स केलेले नाहीत, त्यांच्या काही अडचणी आहेत. मी संबंधित विभाग प्रमुखाशी त्यांच्या बोललेलो आहे. त्यांच्या परीक्षेचा निर्णय नंतर होईल घ्यायची का नाही तो. मात्र तुमच्या लोकांची परीक्षा नक्की होईल. तुम्ही लोकांनी सुद्धा काही लेक्चर्स मिस केलेले. एक्सक्यूज मी सर. हा बोला. आवाज येत नाहीये. बोला. आवाजच नाही येत का? आता एकदम बारीक, एकदम छोटा आवाज येतोय. एक मिनिट फक्त होल्ड करा. हॅलो, आवाज तर येतोय माझा सर. परत जॉईन करू का? बाकीच्या लोकांना आवाज येतोय का माझा? येस सर. येस सर, येतोय. आवाज येतोय का देशमुख मॅडम? तुम्ही रिजॉईन करा. तसं काहीतरी असेल. बाकीच्या लोकांना माझा प्रॉपर आवाज येतोय ना? येस सर. येस सर. ओके ओके. सर मी परत एकदा जॉईन करते लेफ्ट करून. मला इन करा. हो 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 हो. ओके. तर मी सांगू शकतो की हा बऱ्याचशा लोकांनी लेक्चर जे आता आहेत नो डाऊट ते असतातच रोज. पण जे तुम्ही काही लोकांनी सुद्धा काही लोकांचे लेक्चर्स मिस झालेले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला मी रेकॉर्डिंग टाकलं होतं. बाकीच्या लोकांनी सुद्धा रेकॉर्डिंग बघितलेलं आहे. आपण प्रत्येक लोक प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक प्रॅक्टिकलचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर केलं होतं.
आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बघितलेलं आहे, त्यात काही शंका नाही. फक्त आता परीक्षेला आणखी 3 ते 4 दिवस आहेत. साधारणपणे आज जरी 18 असेल तर आपण जरी 23 किंवा 24 परीक्षा घेतली तर 4 दिवस मिळतात आपल्याला. तर माझ्या मनामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला संकल्पना होती, तुमच्याशी ती शेअर करायची होती. जर आपली परीक्षा जी आहे ती 50 मार्काची परीक्षा असणार आहे आणि त्याच्यासाठी एमसीक्यू पॅटर्नने आपण ती परीक्षा घेणार आहोत, तर परीक्षेच्या अगोदर एक प्रॅक्टिस म्हणून 25-25 मार्काचे तुम्हाला 4 सेट्स दिले तर चालतील का? ऑब्जेक्टिव्ह सर चालेल का? यस सर. तर त्याची तुम्ही थोडीशी घरी प्रॅक्टिस करा आणि तुमचा जो काही पेपर असेल त्याच्यावरती बेसिस असेल, कदाचित त्याच्यासारखे क्वेश्चन किंवा त्याच्यामधले क्वेश्चन असतील, जेणेकरून तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी अडचण येणार नाही. तर अशा प्रकारचे 4 सेट्स मी तुम्हाला शेअर करतो 25-25 मार्काचे. तुम्ही जे देणार आहे ना त्यातलेच प्रश्न टाका परीक्षेला. म्हणजे काय कुठे नियम आहे का? असं कुठे नियम आहे? नेम नाही पण तरी बरं होईल ना, ते कॉपी केस होईल ना मग. नाही त्यातलं थोडस टाका, थोडस टाकू नका असं म्हणतो मी. नाही त्या धर्तीवर प्रश्न असतील लक्षात ठेवा, टाकलेत असतील असं नाही म्हणू शकणार मी. त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षा देण्यासाठी फायदा होईल असं काहीतरी करूयात. चालेल ना? हा हा सर. ओके ओके. हो त्यातलेच आणि तेच प्रश्न असतील असं नक्कीच नाही सांगणार मी किंवा असतील असं नाहीच आहे. फक्त त्या धर्तीवर जेणेकरून तुम्हाला तुमची परीक्षा सोपी जाईल, काय पर्सेंटेज असू शकेल बाबा किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्याचा आधार घेऊन तुम्हाला परीक्षा देणं सोपं होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स पडतील या दृष्टीने आपण ते प्रयत्न करतोय. तर 4 सेट मी तुम्हाला देतो, त्यातून तुम्हाला. हॅलो. हा बोला सर. द्या म्हणजे आम्हाला समजेन क्वेश्चन कशा प्रकारे येतील वगैरे. हा क्वेश्चन कशा प्रकारे असतील किंवा काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला त्याच्या आधारावर परीक्षेतून चांगले मार्क्स मिळू शकतील एवढाच त्याचा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. हा यस सर. ओके ओके. आणि आपण हे मी शेट तुम्हाला साधारणपणे उद्या किंवा परवा तुमच्या ग्रुपवर टाकेन, त्याप्रमाणे करा. मोड ऑफ एक्झामिनेशन इज एमसीक्यू पॅटर्न अँड एक्झाम विल बी कंडक्टेड थ्रू ऑनलाईन मोड, दॅट इज इन द फॉर्म ऑफ गुगल, इन गुगल फॉर्म. गुगल फॉर्म मध्ये परीक्षा कंडक्ट केली जाईल एमसीक्यू पॅटर्नने. एका प्रश्नावर 4 प्रश्न 4 ऑप्शन्स असतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं मिळून जाईल. ओके सर. जे काकडे सरांचं आणि आणखी एक सर होते त्यांचं नाही झालेलं आहे लेक्चर, त्याच्यावरती पण क्वेश्चन असतील का? म्हणजे तसं आम्हाला प्रिपरेशन करायला. हो नाही नाही नक्की. मी त्या कुलकर्णी सरांना बोललोय पण सर खूपच बिझी आहेत, त्यांचं लेक्चर कधी लावता येईल ते बघू आपण. त्यासाठीच मी 2-3 दिवस एक्स्ट्रा घेतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काकडे सरांना सुद्धा मी बोललोय, काकडे सर म्हणते उद्या किंवा परवा मी त्यांचं लेक्चर घेतो. जर हे 2 लेक्चर झालेच नाहीत फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, तर हे 2 लेक्चर नाहीच झाले तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक थोडीशी आयडिया देईन की प्लॅगरिझम काय असतं किंवा अनालिसिस सॉफ्टवेअर कसं वापरतो आपण, टेबल कसे बनवतो, आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन थोडे अवॉइड करूया जेणेकरून तुम्हाला ते झालंच नाही तर क्वेश्चन टाकण्याचा तो अधिकारच. ओके चालेल. मात्र त्या दोन्ही गोष्टींचं मी तुम्हाला आयडिया देईन आणि मगच नंतर आपण हा कोर्स कम्प्लीट करूयात. ओके तर साधारणपणे 25 तारखेला कोर्स कम्प्लीट होईल असं पकडून चला. ओके 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 सर. तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला 4 सेट्स मिळतील 25-25 क्वेश्चन्सचे, ते तुम्ही थोडं बघा आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. आणि शेवटी परीक्षा झाली की दुसऱ्या दिवशी तुमचा रिझल्ट लावला जाईल आणि परीक्षा विभागाला तुमचा रिझल्ट कळवला जाईल, जेणेकरून तुमच्या मार्कशीटवर येणाऱ्या तुमचा हा कोर्स कम्प्लीट असा चेहरा येईल. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी ग्रुपला ऍड आहे त्या सर्व लोकांनी परीक्षा द्यायची आहे. आणि हॅलो सर. हा हे मार्क मध्ये इन्व्हाइट होणार आहे का ग्रेट मध्ये? हा जो कम्प्लीटेड मध्ये नॉन कम्प्लीटेड एवढंच येणार तुमचा जो रिझल्ट येणार आहे तो कम्प्लीटेड नॉट कम्प्लीटेड इनकम्प्लीट असंच येणार आहे. ओके हॅलो सर. माझे पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला 50 पैकी 20 मार्क्स पडलेच पाहिजे. जर 50 पैकी 20 मार्क्स नाही पडले तर तुम्ही फेल होणार. ओके सर. त्याच्यासाठी जे काही 4 सेट देतोय ते काळजीपूर्वक वाचा, अभ्यास करा. ओके सर. 4 सेट म्हणजे ते 4 सेट म्हणजे तुमचं क्वेश्चन बँक असणार आहे.
सर काल तुमचे यूट्यूबला पण आलेत ना ते एमसीक्यू? ते रिसर्च नाही आहेत बघा, ते ऑडिटिंग टॅक्सेशन असं कॉमर्स आहेत, ते रिसर्च मी वगैरे टाकतो, काळजी नका करू. आणि सर तुम्ही ते प्रोजेक्ट दिले आता, ऍक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून माझे राहिलेत, मग मी उद्या म्हणजे आज संध्याकाळपर्यंत मेलला सेंड केले तर चालतील का? चालतील चालतील, जोपर्यंत तुम्ही सगळं काम कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट लागणार नाही. तुम्ही नुसतं लेक्चर केले आणि परीक्षा दिली म्हणजे पास झाला असं नाही, तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल वर्क पण, प्रत्येकाचं वेगळं रेकॉर्ड आहे, लेक्चरचं वेगळं रेकॉर्ड आहे, प्रॅक्टिकलचं वेगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट परीक्षेचं सुद्धा वेगळं रेकॉर्ड असणार आहे. काही लोकांच्या मनामध्ये असं असेल की नाही बा मी फक्त यु नो परीक्षा दिली आणि पास झालो म्हणजे मी पास झालो असं नाही, सर आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार करून. हॅलो, हा हा आतापर्यंत आपले 6 म्हणजे ते झालेत असाइनमेंट, मग त्यातले सगळेच कंप्लीट करायचे का म्हणजे 4-5 केले तर चालतील का? नाही सगळे सगळ्यांना मार्क्स आहेत ना, सगळे करायचे. आजचं शेवटचं 6वं प्रॅक्टिकल आहे आपलं, हा आजपर्यंत 6 झाले मग. हो तर याच्याप्रमाणे करायचे तुम्हाला. ओके सर, आज ओके तुम्ही 2 दिले का? एकच दिले, एकच दिले, ते एकत्रच मग करायचे दोन्ही चारच मिळून. झाले ना, आधीचे 4 आणि आजचे 1-5. 5 झाले आणि काकडे सरांचं, काकडे सरांचं एक ऑनलाइन राहिले ना तुमचं, हा ओके ठीक आहे. एकूण 6 आहेत, काकडे सरांचं एक तुमचं राहिलेलं आहे, पण ते काय सर तुम्हाला ऑनलाईनच दाखवणार होते, ते ऑनलाईन टेबल कसे बनवा, ग्राफ कसे बनवायचे ते होते सर, ते दाखवतील सरांना. मी उद्याच्या गेल्यानंतर रिक्वेस्ट करेन आणि सर एक दिवस घेतील पण, मी तुम्हाला सांगेन ग्रुपवर. सर आज आम्ही 3rd आणि 4th आहे ते सबमिट करू. हो आणि हे आजचं जे आहे ते उद्या करायचे तुम्हाला. ओके चालेल. ओके आणि ओके, सर याच्या आणखी व्यतिरिक्त एक, हा लिटरेचर रिव्ह्यू वरती एक हे दाखवा ना डेमो, कारण की नाही समजलं ते कसं करायचं, म्हणजे केलं तर बर. आम्ही खरं आता, बट ते काय मला नाही वाटत ते बरोबर झालंय, पण डेमो मी दिला तर तुम्हाला बरं पडेल. उद्या परवा तुम्हाला दाखवतो, मंगळवारी दाखवतो मंगळवारचे लेक्चर, चालेल? हा ओके ओके चालेल. मंगळवारी लेक्चर नाही तरी एक आपण एक 10 मिनिटांसाठी 15 मिनिटांसाठी भेटूयात आणि करूयात. हा 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 ठीक आहे चालेल. ओके हो हो, मला वाटतंय कोणाचा प्रश्न नाही. अश्विनीने काहीतरी विचारले टूल्स ऑफ डेटा अनालिसिस लेक्चर कधी होणार आहे, मी आता बोललोच आहे ते, त्याच्यामुळे काय वेगळं बोलायची गरज नाही. आणि सर छान ठीक झाले आहे. तुमचे सगळे सेशन्स, छान झाले तुमचे सगळे प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर पण, आणि इन डिटेल थँक्यू सगळं थँक्यू. सांगितलं तुम्ही सर. आम्ही ओके पण ओके, थँक्स. आणखी एक, ओके मी आणखी एक तुम्हाला सांगतो, थँक्यू तुमचा जो फीडबॅक आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. ह्याच्या संदर्भात मी एक 6 दिवसासाठीचा फॅकल्टीसाठीचा वर्कशॉप घेतला होता, म्हणजे ते पण प्राध्यापकांसाठी करणार आहे आम्ही सर, मी ते पाहिलं ह्याच्यावरती तुम्ही टाकलेत ना यूट्यूब वरती. मी काय करेन त्याच्या, मी तुम्हाला त्याच्या लिंक पाठवेन सगळ्या लेक्चरच्या, 6 च्या 6 लेक्चरच्या. हा ओके चालेल. तुम्ही त्या सगळ्या लिंक बघा, तुम्हाला खूप फायदेशीर येते, कारण ते प्राध्यापकांना कसं रिसर्च करावा ह्या संदर्भातलं होतं ते. तुम्ही सगळ्यांनी मी त्या सगळ्याच्या सगळ्या 6 च्या 6 लिंक तुम्हाला मी आज टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ऍक्च्युली त्याच्यासाठी चार्जेस असतात पण तुमच्यासाठी ते फ्री ऑफ कॉस्ट असेल, आणि तुम्ही ते चांगलं करा. फक्त तुम्हाला हे म्हणजे पुढे जाऊन खूप उपयोगी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही पीएचडी रिसर्च कराल किंवा एमफिल कराल, त्याच्या संदर्भातल्या 6 च्या 6 लिंक मी तुम्हाला आज शेअर करतोय. सगळ्या लिंक बघा, तुमच्या वेळेनुसार बघत राहा. ओके सर, आय एम इंटरेस्टेड इन. येस सर, काही अडचण नाही. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. इथं थांबूया. सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या लिंक बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. साधारणपणे 1-1 तासाचे लेक्चर्स आहेत ते, रोज 1-2 बघितले तरी चालतंय. मी म्हणणार नाही सगळं एकाच दिवशी बघा, त्याप्रमाणे नोट्स काढा. तुम्हाला जर हवे असेल तर मी त्याच्या पीपीटी तुम्हाला मी शेअर करतो. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. ओके आज थांबूयात, भेटू आपण, आणि तुमच्या फीडबॅक बद्दल खूप खूप धन्यवाद, तो खूप महत्वाचा होता. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. थँक्यू सर. ओके सर.